दिवसेंदिवस महिलावरती लहान मुलीवरती वयस्कर महिलावरती अशा प्रकारचे घटना वारंवार घडतात आणि मोठ्या प्रमाणात घडतात. त्यांच्यावर बलात्कार होऊन त्यांचा निर्गुण खून होते. अनेक वेळेला पोलीस खातं त्या ठिकाणी त्यांची कंप्लेंट पण दाखल करून घेत नाही आणि त्याच्यामध्ये पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं. पीडित कुटुंबाला मदत मिळत नाही, त्यांचं पुरवसं होत नाही. ह्या सर्व बाबीचा निषेध म्हणून आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे. या राज्यातले मुख्यमंत्री, या राज्यातले गृहमंत्री त्यांनी वास्तविक पाहता ह्या गंभीर गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पण ह्या प्रश्नाकडे लक्ष न देता ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देतात, ते दुसऱ्या पक्षाकडे लक्ष देतात. राजकारणाकडे त्यांचं जास्ती लक्ष आहे. खोटी खोटी आश्वासन देऊन महिलांना लाडकी बहीणची योजना काढतात. आम्हाला लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. आणि त्या दृष्टिकोनात तुम्ही उपाययोजना करा. कठोर ह्या ठिकाणी शासन झालं पाहिजे गुन्हेगाराला. त्यासाठी तुमच्या कठोर उपाययोजना करून ह्या गुन्हेगाराला वचक बसेल आणि पोलीस खात्याचा पण वचक राहील गुन्हेगारावरती. अशा तऱ्हेचं नियोजन करावं पोलिसांनी पण शासनाने, ही आमची मागणी आहे.